बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत असहकार चळवळ। असहकार चळवळीमध्ये गांधीजींचे भारतात आगमन, या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलं की महात्मा गांधीजी वकिलीच्या कामानिमित्ताने दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते। दक्षिण आफ्रिका ही इंग्रजांचीच वसाहत होती आणि त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये जे भारतीय कामधंद्यानिमित्त, उद्योगधंद्यानिमित्त, व्यापारानिमित्त गेलेले होते असे हे भारतातले लोक त्या ठिकाणी राहत होते। परंतु ते काळे होते, त्यांचा रंग काळा होता, म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार त्यांना ओळखपत्र बाळगण्यास सक्तीचं केलं त्यांनी, या काळ्या लोकांना म्हणजे हिंदी लोकांना। आणि त्याविरुद्ध गांधीजींनी मग सत्याग्रह सुरू करून त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय मिळवून दिला, हे आपण दक्षिण आफ्रिकेतील कार्य अभ्यासलेलं आहे। मग त्यानंतर गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आले, तो दिवस फार महत्त्वाचा आहे। पा ज्या दिवशी गांधीजी भारतात पोहोचले, 9 जानेवारी 1915 ही तारीख लक्षात ठेवा पा बालमित्रांनो, की 9 जानेवारी 1915 या दिवशी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये पोहोचले। भारतामध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी गांधीजीचे गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे गुरु होते आणि गांधीजी त्यांना भेटायला गेले। त्यांना भेटायला गेल्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी गांधीजींना एक सल्ला दिला। त्यावेळेस गांधीजी बॅरिस्टर झालेले होते, गांधीजी सुटाबुटात राहत असत, गांधीजी अगदी श्रीमंतीच्या थाटात राहत असत। मग गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना एक सल्ला दिला की तुम्ही काय करा गांधीजी, तुम्ही आपल्या भारत देशाचा दौरा करा, संपूर्ण भारत पाहून घ्या। मग त्या सल्ल्यानुसार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार गांधीजींनी देशभर दौरा सुरू केला। या दौऱ्यामध्ये गांधीजींना आपला पूर्ण भारत पाहायला मिळाला। भारतामधील संपूर्ण जनता किती हलाखीचे जीवन जगत आहे, दारिद्र्यात जगत आहे, त्यांचं दुःख दारिद्र्य पाहून गांधीजी खूप दुःखी झाले। भारत दौरा करताना गांधीजींनी गोरगरिबांचं आयुष्य जवळून पाहिलं, गांधीजी खूप खूप दुःखी झाले, त्यांचं अंतकरण दुखावलं गेलं। आणि मग त्यांनी त्याच ठिकाणी निर्णय घेतला की आता माझं उर्वरित आयुष्य मी त्या ठिकाणी राष्ट्रसेवेचं व्रत घेतलं। त्यांनी राष्ट्रसेवेचं व्रत घेतलं म्हणजेच काय केलं, तर त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की आजपासून माझं आयुष्य हे मी राष्ट्राच्या सेवेसाठी वाहून टाकलं। म्हणजे राष्ट्राची सेवा हाच त्यांनी धर्म त्या ठिकाणी स्वीकारला। आणि मग गांधीजींनी राष्ट्रसेवा म्हणजेच राष्ट्रातील जनतेची सेवा करायचं निर्णय घेतला। आणि मग गांधीजींनी अहमदाबादजवळ साबरमती नावाच्या ठिकाणी, नदीच्या काठी अहमदाबाद शहर आहे, त्या शहराच्या जवळून साबरमती नदी वाहते, त्या नदीच्या काठी त्यांनी एक आश्रम त्या ठिकाणी तयार केला। आश्रम म्हणजे काय बाळांनो, तर आश्रम म्हणजे एक झोपडी। आणि त्या झोपडीमध्ये गांधीजी राहायला लागले आणि गांधीजी तेथे राहून देशाची सेवा करायला त्यांनी सुरुवात केली। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षणाचा आणि आयुष्याचा त्या ठिकाणी उपयोग केला। आपली बॅरिस्टर पदवी त्यांनी जनतेसाठी वापरायचं ठरवलं, म्हणजे न्यायालयात जाऊन नव्हे तर भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी जनतेमध्ये जाऊन जनतेला त्या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचं त्यांनी ठरवलं। आणि त्यासाठी त्यांनी एक अभिनव असा त्या ठिकाणी मार्ग अवलंबवला आणि तो मार्ग म्हणजे सत्याग्रहाचा मार्ग। सत्याग्रहाचं हे जे अभिनव मार्ग त्यांनी, म्हणजे त्याला तंत्रही म्हणतात, ते तंत्र राबवलं की इंग्रज सरकारांकडे, ब्रिटिशांकडे भारतीयांच्या स्वातंत्र्याचा म्हणजेच सत्याचा आग्रह धरायचा। वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं अन्याय होत असेल तिथं तिथं जाऊन सत्याचा आग्रह धरायचा, अशा प्रकारचं तंत्र त्यांनी अवलंबवलं। आणि भारताची जी राष्ट्रीय चळवळ चालू होती स्वातंत्र्याची, त्या ठिकाणी ती व्यापक बनली। धन्यवाद।